सीमादेव यांचं निधन झालं. निश्चितपणे त्यांच्या निधनाने मराठी चित्रपट आणि नाट्यसृष्टी यावर एका चांगल्या कराला कलाकाराला आज ही दोन्ही क्षेत्र पुरकी झालेली आहे. या ठिकाणी आठवण काढताना नमूद करावं असं वाटतं की सीमाताई यांचं आणि बारामतीकरांचं एक वेगळं नातं होतं. 1962 साली श्याम टॉकीजमध्ये माझे वडील स्वर्गीय बोमनराव गुजर यांनी सीमेवरून परत जा या नाटकाचा प्रयोग लावला होता. या नाटकाच्या प्रयोगामध्ये सीमाताईंना प्रेक्षकांमधून एक भजाचा पुढा मारला आणि त्यांनी सांगितलं की मी नाटकात कामच करणार नाही. त्यावेळेला माझ्या वडिलांनी त्यांना बाहेर आणून दाखवलं की माझी पत्नी म्हणजे माझी आई ही प्रेक्षकांमध्ये बाऱ्या लावते, तिकीटं फाडते ॲज अ डोअरकीपर म्हणून, ते एक महिलाही काम करते तर तुम्हाला काय अडचण नाही. आणि मग त्यांनी त्यांच्यापासून ते आतमध्ये गेल्या आणि नाटकाचा प्रयोग पार पाडला. तदनंतर 1976 साली आता तेव्हा रमेश देव, सीमा, विजू कुटे यांच्या मौर्य नाटकाचाही प्रयोग मी दुर्गा टॉकीजला या ठिकाणी केला आणि बुकिंगमध्येच तो प्रयोग हाऊसफुल झाला. एक वेगळं रणरोमन या निमित्ताने या परिवाराचे बारामतीकरांची स्थापन झालेले होते आणि आहेत.